काकू ओ काकू आओ जाऊ का फोर बाबा संग्या अरे संग्या हो जाऊ का थांब की चा पिऊन जाशील नगे बाबा आऊन झाले जाऊ दे आता कामाला जायचे अरे कुकर लावले र एखादी शेती झाली म्हणजे लगेच भात पीठ खाऊन जाशील ए जा बाबा त्याच काय ऐकतोस किराक डोस खायचाच ए बाबा जातोय उशीर त्याला काय काम ना धंदा ना हरी गोविंदा हा ठीक आहे ठीक आहे बर बर काय भी काय काय भी बोलतोय ती काय भी काय बोलतोय काल म्हणून भाकरी आता घेऊन हिंडायचंच राहिले बघ तेवढं सर रस्त्याने तर आरडत हिंडताव ज्यानं दुरडी घेऊन तिकडे पिलेटन भाकरी घेऊन नाही आता तेवढंच राहिले आता ते बी करताव आता आज नाही आता आज खाया लागलाच आता एका दिवशी करू आता ते बी करून बघू काय म्हणजे त्याला खामन लेवानी वाटल काय सीताफळ खायचं का हा सीताफळ खायचं का आओ कानावर हा ना कसा पुरला जार करतोय ती ऐकू ना म्हणजे तुला नाही बाबा तुझा डोसका लयच हा येणार आहे बाबा काय तुझ्या डोसक्याला मेंदूचा बी काय पुरवठा कमी आहे का काय की शिरा द्वाराला कुठं पुरवठा हा रक्ताचा पुरवठा हा ऐकी मो पैकी काय पळायला मग तर म्हणलं आज करतो माणसाला काय करणार वाकड लावून आय लागत या आन खाताना तसं तोंड येड वाकड करून नाही लागत या नीट खावं लागत या काय केले मी तो हा केले तोंड तर करतो की सदाच वाकड तिकड वाकड तिकड राह दे काय त्याला खायचं का खायचं का करायला लागली तू एक आवडी तुझं एक नाव आवडी ठेवावं आवडी हो आणि गुलाबजाम चिवडी त्याचा आवडी आणि तुझा आवडी ते आवडा ना आवडी ह्याच्यामध्ये तात्यांचं म्हणजे हाय कि तात्यांचं थाय का कशात हाय की पण हाय की आवडी आवडा आवडा आहे का होय आवडा बी हाय जेवडा सगळंच हाय सगळं तिला काय लिया करायला विचारतो मला विचारी जा मी सांग जाय तुला काय हाय नाही ती बरं म्हणाले मी ऐकू नाही का खाता खाता म्हणत असते तर काय येड ना दडस्यान तसच तुला ऐकू नाही गाणं बाकी सगळं ऐकू येईल गाणं ऐकू नाही काय तुझ गाणं गजरन म्हणाय लागलाय जेवाय लागलाय अरे खाताना तरी नीट खात जाव कि आता तर बघा हे लय लांबल बाबा आता चलो ले चले तुम्ही तारो के शहर बस आहे बाबा हे गाणं होत ती मागाच हो असं म्हणा तिकडे जाऊन कुठ तिकडे बाहेर जाऊन म्हणायचे असते तर आम्हाला नाही तर ऐकू वाटत असले गाणे तुला काय ऐकू वाटत आम्हाला काय ग मराठी गाणे ऐकू वाटते तर मराठी गाणं ऐकू वाटते येत नाही म्हणत मी मला येते असं म्हणत नाही आम्हाला ऐकू वाटते तर येत नाही तर म्हणून आवडी ऐकू वाटते तर कसं बे का
तसंच आहे नाही तर कसं आहे त्याला देवानं ती बुद्ध्या दिली तसली स्टाईल आपल्या भोवती पिंगा खेळायची स्टाईल आहे त्याची मराठी गाणं म्हणून दाखवलं नाही बाबा मला येत मला आल्यावर कशाला मी करीन अगं आपली मातृभाषा आहे की मराठी माऊली अरे होय पर आलं मी पाहिजे की बाबा मातृभाषा काय करावा आता काय किरकिरी जमत नाही मला आम्हाला मी नाही जमत नाही जमत तर निघाय तितकं आगळी लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी असलं चांगलं आहे बघ काय नाही दुसरे काय ते हिंदी वाले गाणे आम्हाला बी शिक्षण पाणी शिकविलं असत मराठी आले असते पुढचं उरकून नाही बाबा येत र माणसाला उग जार करी जाऊ नये रंजीस करतोस तू लय हे गप्पा त्याला कवा नाही होय म्हणलेलं कवा कळालंय होय डोस कला मेंदूच कमी आहे तर काय नाही बाबा मला येत येते लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी नाही रे येत आता तू असं लगेल का सांगितलेले शब्द असं कोणाला आलेले ऐकले का आम्ही अनपड माणसाला काहीच येत नाही मला असत उगत छोट छोटे एक एक तू म्हण माय तुला येत आहे ती म्हण तुला एखादी गवळण होय आता गवळण येते खर्च बापा आहे सरपंच नाही मला येत गवळण रे गळू नाही तर बारू नाही तर काहीतरी अग मग ह्या पोरानं काय मला येड लावलं का काय गाज घे लवकर पटकन विक लवकर काय रे विकलं गेलं गळून लोकांना ऐकायचे असते ऐकू पडते कोण ऐकायचं नाही आल्यावर काय काय माझ्या डोसके दोहडा घालतील का काय उचलो गेलो येशोदीचा खटाळ काना बाई ग खोड करीतो करावे काही येशोदीचा खटाळ काना बाई ग थोड करी तो करावे काही एका दिवशी खोडी हान केली गाई वासर सोडली सारी एका दिवशी खोडी हान केली गाई वासर सोडली सारी बर रस्त्यावरी लोक हसते सारी बर रस्त्यावरी लोक हसते सारे येशोदीचा खट्याळ कृष्ण बाई ग खोड्या करीतो करावे काही येशोदीचा खट्याळ काना बाई ग खोड्या करीतो करावे काही एका दिवशी खोडी हान केली मुंगस सोडली पण गावरी एका दिवशी खोडी हान केली मुंगस सोडली पण गावरी येशोदीचा खट्याळ काना बाई ग खोड्या करीतो करावे काही येशोदीचा खट्याळ कृष्ण बाई ग खोड्या करीतो करावे काही आता माणसाला निवळ येड लावल्यावर काय आता जमायले जमायले हां
असं जरा काहीतरी काम केल्यावर नाही दोन शब्द आपले ते ध्यानात म्हणून आपले ती म्हणले देवायला आता कचकन आईला एक 10 रुपये बक्षीस नको बाबा मला तुझे 10 रुपये रे तूच खरच तुझच बघ तू तुझं सुधी बनत